पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावात जलदरित्या मदत पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रभावी नियोजन करावे, त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून हवामान खात्याचे इशारे त्वरित नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महसूल व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे. तसेच जुने रस्ते, पूल व जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल तातडीने सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी दिले. मान्सून पूर्व तयारीबाबत अमरावती विभाग आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार, बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, यवतमाळ जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी हे संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तर उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे, सहायक आयुक्त श्यामकांत मस्के यांच्यासह दूरसंचार विभाग, भूजल सर्वेक्षण यंत्रणा, महावितरण जलसंपदा या विभागाचे प्रादेशिक प्रमुख प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.